गुलाम म्हणून ओळखले जायचे अल्बमा मध्ये. पण त्याचा फरक काय झाला तर बर्ड हॉट ऑन द फार्म्स इन अमेरिका म्हणून त्यांना गावात न राहता त्यांना शेतावर राहावं लागायचं अमेरिकेमध्ये आणि तिथे दिवसभर काम करायचे. परिणाम काय झाला की लॉस पॅरेंट्स इन हिज चाइल्डहुड. परंतु काबद इतके दुर्दैवी होते की ते लहान असतानाच बालपणी त्यांच्या आई वडिलांचं निधन झालं म्हणजेच ही लॉस्ट हिज पॅरेंट इन हिज चाइल्ड. नंतर काय तर मग लव्ह पॅरेंट्स टेक केअर ऑफ देम ट्रीट देम. तर मग त्यांचं सर्व जे लक्ष होते संपूर्ण वनस्पतीकडे असायचं म्हणजे छोट्या छोट्या रोपट्यांकडे म्हणा किंवा मोठ्या झाडांकडे म्हणा. कसं की ते झाडांची काळजी घ्यायची, त्यांना पाणी द्यायचं, झाडासोबत चुकीचं काय होतंय, झाडासाठी योग्य काय आहे अयोग्य काय याचा सर्वत्र ते अभ्यास करायचे. लहानपणापासून त्यांना ती आवड होती. परंतु त्यानंतर काय झालं की लोक त्यांना पीपल नोन हिम ॲज अ प्लॅन डॉक्टर. तर त्याच्या या कार्यामुळे लोक त्यांना एक प्लॅन डॉक्टर म्हणजेच वनस्पती वैद्य जसा माणसांचा डॉक्टर असतो त्याप्रमाणे वनस्पतींचा वैद्य म्हणून त्याला प्लॅन डॉक्टर म्हणून लोक अल्बमाचे ओळखायला लागले. कुणाला? जॉर्ज वॉशिंग्टन कॉबर यांना. नंतर पुढे काय झालं डीड नॉट गेट ऍडमिशन टू स्कूल ऍडमिशन फॉर स्टडी हार्ड. ते कृष्णवर्णी असल्यामुळे अमेरिकेमध्ये कृष्णवर्णी मुलांना शाळेत शिक्षण मिळत नव्हतं म्हणून त्यांना शाळेमध्ये जाऊन आपला अभ्यासक्रम पूर्ण करता आला नाही. त्यांनी बाहेरून आपला अभ्यासक्रम पूर्ण केला. आणि नंतर काय झालं की बीकेमी लेक्चर इन द तस्कीज इन्स्टिट्यूशन. आता ही अल्बमा मध्ये असलेल्या एका संस्थेचं नाम आहे तस्कीज इन्स्टिट्यूशन. तिथे काय झालं एक लेक्चरर म्हणजे एक प्राध्यापक म्हणून शिकवायला लागले. कोणत्या मुलांना? तर कृष्णवर्गीय मुलं होते त्यांना शिकवण्याचं काम केले. त्यांनी जे तस्कीज युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूशन होती ते काम करायला सुरुवात केली. नंतर त्यांनी काय केलं पुढे तर ही सेटअप लॅबोरेटरी. नंतर मग त्यांनी तिथे एक लॅबोरेटरी म्हणजेच प्रयोगशाळा उभारली आणि त्या प्रयोगशाळेमध्ये त्यांनी वीस स्वरूपाच्या वस्तू एकत्रित करायला सुरुवात केली की ज्या कशा होत्या युजलेस निरुपयोगी. ज्या युजलेस म्हणजे निरुपयोगी ज्या वस्तू होत्या त्या टाकाऊपासून टिकाऊ कसं बनवायचं त्या वस्तूचा अभ्यास त्यांनी मुलांना करायला शिकवलं. म्हणजे ओके डू नॉट स्पेंड मच मनी म्हणजे एखादी वस्तू घेण्यासाठी तुम्हाला भरपूर पैसा खर्च करावा लागतो तर तो न करता टाकाऊपासून जर टिकाऊ बनवलं तर तुमचे पैसे वाचतील आणि बराचसा तुमचा वेळही वाचतो तर आपण टाकाऊपासून टिकाऊ बनवलं तर अशा प्रकारची शिकवण त्यांनी त्या संस्थेमध्ये मुलांना द्यायला सुरुवात केली. आणि त्यानंतरचा पुढचा भाग आपण पाहूया तिसऱ्या भागामध्ये. धन्यवाद.